खिलारी ऐकी आहे. महाराष्ट्रात प्रथमच एसिलोर डिजिटल मशीनद्वारे नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर मनोज गंगवाल यांच्याकडून नेत्र तपासणी. चष्मे आणि सनगॉगल्स फक्त 295 रुपयांपासून सुरू. अहमदनगरमध्ये प्रथमच मोतीबिंदूवर कार्ल झायस या जर्मनी मशीनद्वारे बिनटाक्याची शस्त्रक्रिया. संपर्क खिलारी आयकेअर, शॉप नंबर 1 जोशी प्लाझा इमारत, एसटी स्टँडच्या शेजारी संगमनेर. मोबाईल 89 56 333 888. राज्यातील नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये समता नागरी सहकारी पतसंस्थेनं केवळ एका वर्षामध्ये तब्बल 150 कोटींचं सोने तारण कर्ज वितरण करून एक नवा विक्रम केलाय. एका वर्षामध्ये 15,500 ग्राहकांना सोने तारण कर्ज त्यांनी वितरित केलंय, अशी माहिती राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्ष काका कोयटे यांनी दिली. राष्ट्रीयकृत बँकांना लाजवेल अशा आधुनिक तंत्रज्ञानानं परिपूर्ण पेपरलेस आणि गतिमान पारदर्शक काम करणारी पतसंस्था म्हणून समता नागरी सहकारी पतसंस्थेचा नावलौकिक आहे. सोने तारण कर्ज वितरणामध्ये राज्यामध्ये नवा विक्रम त्यांनी निर्माण केला. समता पतसंस्थेमध्ये सोने तारण कर्ज पुरवठ्यामुळे 99% ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षित आहेत, तसेच संस्थेमध्ये ठेवी वाढल्यात. समतातील ठेवींचा उपयोग सोने तारणासाठी अधिक वापरला जातोय, त्यामुळे परप्रांतीय टोळींना आणि खासगी सावकारकी थोपवता आली आहे. आधुनिक पद्धतीनं सोने तारण कर्ज व्यवहार केला जातो. अवघ्या 10 मिनिटांमध्ये प्रक्रिया पूर्ण करून सोने तारणाचे पैसे ग्राहकांना दिले जातात. भविष्यामध्ये समता पतसंस्था ग्राहकांची पत सांभाळण्यासाठी घरपोच सोने तारण योजना राबवणार आहे. त्यासाठी जागतिक पातळीवरील एका संगणकीय संस्थेशी करार करण्यात येणार आहे. सोने तारण कर्ज घरपोच सेवा देणारी समता पतसंस्था ही असणार आहे, अशी माहिती कोयटे यांनी दिली आहे. तयार केले, ग्राहकांची संमती घेतली आणि दर महिन्यातून एकदा आमचा कोपरावचा व्हॅल्यूअर जेवल्याच्या घेत जाऊन सगळं त्या महिन्याचं झालेलं सोने तारण चेक करतो. जेवल्याच्या व्हॅल्यूअर वैजापूरला जातो, वैजापूरचा नांदेडला जातो, नांदेडचा श्रीरामपूरला येतो. त्रास आमच्या व्हॅल्यूअरमध्ये होतो, परंतु त्याच्यामुळे आमची रिस्क कमी होती. आमचा अनुभव असा आहे की हे जे सोने तारण करणारे कोपरावचे व्हॅल्यूअर आहे ते अतिशय प्रामाणिक आहे. एक एक जण 3-3, 4-4 बँकांमध्ये सोने तारणाचं काम करतात, परंतु हा व्यवसाय वाढवताना त्यांची आम्हाला निश्चितच मदत झालेली आहे. आणि आम्ही याच्यामध्ये जे काही सुरुवातीला आता सांगितलं की याच्यामधल्या रिस्क आम्ही काढायला सुरुवात केली, त्याप्रमाणे ग्राहकाला काय आवडतं तर ग्राहकाला तत्पर सेवा आवडते. त्याच्यामुळे आम्ही पहिल्यापासून नेम ठेवला की 10 मिनिटात आमच्या सोने तारण कक्षामध्ये आलेला ग्राहक 10 मिनिटाच्या आत त्याचं पेमेंट घेऊन बाहेर पडला पाहिजे, ही पद्धत आम्ही सुरू केली. आणि आज मला एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते, महाराष्ट्रातल्या ज्या सगळ्या नागरी सहकारी पतसंस्था आहेत त्यामध्ये समताचा सोने तारणाचं कर्ज वाटपाचा पोर्टफोलिओ हा सगळ्यात मोठा आहे, नंबर 1 आहे. आणि हे आम्ही करताना एक गोष्ट आमच्या लक्षात आली की महाराष्ट्रातला सोने तारणाचा जो व्यवसाय आहे, अनेक गावांमध्ये आपण जातो, मणिपुरमचे बोर्ड दिसतात, मुक्तूरचे बोर्ड दिसतात, त्या परप्रांतातून येणाऱ्या सालकर शिवसैनिकांचा मुद्दा असतो, परप्रांतातून येणाऱ्या खासगी फायनान्स कंपन्या या मराठी माणसाच्या धंद्यावर अतिक्रमण करतायत. त्याच्यामुळे आम्ही यामध्ये हा बिझनेस वाढवायचं ठरवलं. आणि राज्यात मी ज्या ज्या ठिकाणी जातो की हा खासगी कंपन्यांनी पळवलेला आपला हक्काचा मराठी माणसाचा व्यवसाय हा पतसंस्थांच्या ताब्यामध्ये आला पाहिजे, पतसंस्थांचं कंट्रोल यावर आलं पाहिजे, अशा उद्देशाने मी सुद्धा राज्य फेडरेशनमध्ये काम करताना सगळ्या पतसंस्थांना हेच आवाहन करतो की आपला सोने तारणाचा व्यवसाय वाढवा. आणखी एक गोष्ट मी निदर्शनाला आणून देऊ इच्छितो, सगळ्या पतसंस्थांना मी सांगण्याचा माझा उद्देश हा आणखी एक आहे, खासगी कंपन्यांनी पळवलेला आपला हक्काचा मराठी माणसाचा व्यवसाय हा पतसंस्थांच्या ताब्यामध्ये आला पाहिजे, पतसंस्थांचं कंट्रोल यावर आलं पाहिजे, अशा उद्देशाने मी सुद्धा राज्य फेडरेशनमध्ये काम करताना सगळ्या पतसंस्थांना हेच आवाहन करतो की आपला सोने तारणाचा व्यवसाय वाढवा. आणखी एक गोष्ट मी निदर्शनाला आणून देऊ इच्छितो, सगळ्या पतसंस्थांना मी सांगण्याचा माझा उद्देश हा आणखी एक आहे की आमचं जे काही कर्ज वाटप असतं ते आम्ही विशेषतः अनेक संस्था सांगतात की आम्ही मालमत्ता तारण घेतल्याशिवाय कर्ज देत नाही, स्थावर मालमत्ता तारण घेतल्याशिवाय कर्ज देत नाही. परंतु या स्थावर मालमत्ता तारण घेऊन आम्ही जेव्हा कर्ज देतो त्याचे ज्यावेळेस आम्हाला थकबाकी वसुलीची पाळी येते त्यावेळेस आम्हाला त्याचा कायदा कलम नंबर 101 चा दाखला मिळवावा लागतो,
त्याच्यानंतर कायदा कलम 156 अधिकार असते लखनऊ साहेब पुढे त्या वसुली अधिकाऱ्याकडे आम्हाला ते वसुली करता द्यावं लागतं. आम्हाला अपसेट प्राईस मिळत नाही, आम्हाला 100-85 नोंदी आमच्या होत नाही. आणि मग ह्या सगळ्या नोंदी करत असताना तो जो थकबाकीदार असतो तो आमच्याविरुद्ध कुठेतरी तक्रार करतो. अनेक वेळा ते म्हणतात की आम्ही हे कर्जच घेतलेलं नाही, हे आमच्या सह्याच नाही, कर्ज जरी घेतलेलं असेल त्याच्यामध्ये अनेक चुका आहे. अशा पद्धतीने जेव्हा हे मालमत्तेच्या तारणावर कर्ज घेतलेल्या कर्जात तक्रार करायला लागतात तेव्हा तो चौकशीचा ससेमेरा आमच्या मागे निष्कारण लागतो आणि अनेक पतसंस्थांचे संचालकांना त्यामध्ये खूप मनस्ताप होतो. त्यामुळे हे मालमत्तेच्या तारणावर राज्यातल्या पतसंस्था जे कर्ज देतात ते कर्ज वाटप कमी करून सोने तारण कर्ज वाटप करायचं. याच्यामध्ये एक तर लक्षात घ्या की मालमत्तेच्या तारणावर कर्ज देताना काही संस्था 10 लाख देतात, 20 लाख देतात, 50 लाख देतात, काही काही संस्था 1 कोटी रुपयेपर्यंत पण देतात. आमची सुद्धा 1 कोटी रुपयाची एक्सपोजर लिमिट आहे. परंतु त्याच्याऐवजी सोने तारणाचा जो कर्ज पुरवठा आहे 1 लाख 2 लाख जास्तीत जास्त 5 लाख याच्यापेक्षा जास्त ते करावं लागत नाही. 15,000 लोकांमध्ये आमचं हे कर्ज वाटप झालेलं आहे. त्याच्यामुळे हे कर्ज कधीही बुडण्याचा धोका नसतो आणि जरी थकलं तरी त्याचे ताबडतोब लिलाव केले जातात आणि आमची सगळे पैसे वसूल होतात. त्याच्यामुळे आमची सिक्युरिटी वाढते. आज समता पतसंस्थेचं जे 150 कोटी रुपयाचं कर्ज वाटप झालेलं आहे आमच्या एकूण कर्ज वाटपामध्ये हे प्रमाण 30% आहे आणि आम्हाला 30% आमचा SLR मेंटेन करावा लागतो. 25% SLR आणि 1-5% CRR म्हणजे 30-60% तरलता आमच्या एकूण ठेवीपैकी 60% ठेवी या सुरक्षित आहेत या भावनेनं आम्हाला शांत झोप लागते. यावेळी संचालक संदीप कोयटे, ज्येष्ठ संचालक अरविंद पटेल, जितूभाई शहा, चांगदेव शिरोडे, गुलशन होडे, मुख्य व्यवस्थापक सचिन भट्टड, माजी नगरसेवक अनिल जाधव, ॲडव्होकेट विजय गवांदे, नगरसेवक जनार्दन कदम, संस्थेचे विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती होती. शंकर दुपारगुडे सह कैलास साळुंखे, सी न्यूज मराठी, कोपरगाव.